संत गाडगे बाबा यांना मी अभिवादन करतो. या एक दिवसीय संत गाडगे बाबांच्या विचारावर असणारे साहित्य संमेलन आणि साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर या पहिल्या सत्रात आपण आलो एकत्र आलो आहोत. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आमचे मार्गदर्शक डॉक्टर सतीश तराड सर, या परिसंवादाचे सन्माननीय अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक समीक्षक माझे गुरु डॉक्टर मनोज ताडे सर, प्राचार्य डॉक्टर देशमुख सर जे आत्ताच नुकतं वक्तव्य करून गेले, ते डॉक्टर गवई सर, मंदाताई आणि सुंदर संचालन करत असताना वक्त्यांचा प्रेमापोटी परिचय जे करून देत आहेत ते गौरवजी, आणि माझ्या विचारपीठावर उपस्थित असणाऱ्या समोर असणाऱ्या सर्व महानुभावांना, बंधूंना आणि माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींना. 2001 साली वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ओसामा बिन लादेननी हल्ला केला आणि साऱ्या जगाला ही बातमी कळली की आतंकवाद हा सगळ्या जगाला धोका आहे. अमेरिका अक्षरशः रडत होती हे जगानं पाहिलं आणि माध्यमांनी आपल्याला दाखवलं. अशा या परिस्थितीमध्ये 2001 साली तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश याचा व्हाईट हाऊसवरून मी भाषण ऐकत होतो. ते शब्द मला अजून आठवतात. ते म्हणाले की सगळ्या जगाला आता आतंकवाद धोका आहे आणि सगळ्या जगाला जर विश्व बंधुत्व निर्माण जर करायचं असेल तर सगळ्या जगातल्या लोकांनी एकत्र येऊन आपण आतंकवादाशी लढा दिला पाहिजे आणि वैश्विक बंधुत्व टिकवलं पाहिजे. हे 2001 साली वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षाला याची जाणीव होते. ते माझ्या महाराष्ट्रामध्ये 12व्या शतकामध्ये वैश्विक बंधुभावाची पसायदानाच्या माध्यमातून ज्ञानोबांनी जी भूमिका मांडली, मी विचार केला अध्यक्ष महोदय की संपूर्ण जगामध्ये जे वैचारिक पुढारले कोण आहे ते अमेरिकेकडे 2001 मध्ये आलं आणि ते माझ्या महाराष्ट्रात 12व्या शतकात आलं, तो हा संतांचा महाराष्ट्र आहे.